पाठशाला, राइट? आईआईटी जेईई मेन पाठशाला. मग माझा फायदा काय होतो की मला आईआईटीचे कॉलेजेस मिळते, एनआयटीचे कॉलेजेस मिळते, ट्रिपल आयटीचे कॉलेजेस मिळते. पण त्याच्यानंतर काहीतरी 48 महाराष्ट्रात अशी कॉलेजेस आहेत की जे सरकारी आहेत किंवा दोन त्यांना अशा ट्रस्ट चालवतात जिथं अगदीच फीस नाममात्र आहे. तर तुम्ही मेन क्वालिफाय झाला याचा फायदा काय होतो की तुम्हाला रेटेड इंजिनिअरिंग कॉलेज मिळेल. त्यातलं रेटेड इंजिनिअरिंग कॉलेज, मग रेटेड इंजिनिअरिंग कॉलेज काय झाला, तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग बद्दल विचार करता तेव्हा इंजिनिअरिंगचा कॉलेज हे तीन क्रायटेरिया असतात. एक, ते कुठल्या विद्यापीठाशी संलग्न आहे. दोन, ते MBA ऍक्रेडिटेड आहे का. तीन, त्याला मॅथचा ए ग्रेड आहे का. आणि चार, त्याचं प्लेसमेंट कसं आहे, त्याचं प्लेसमेंट कसं आहे. त्याचे चॉईस एवढे छान आहेत की तुम्ही त्यांच्याकडे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतला की तुम्ही त्या कॉलेजमधून बाहेर पडण्यासाठी तिथं हातात डिग्री घ्यायच्या अगोदर तुम्हाला ऑफर लेटर असतं. कमीत कमी महिना 40-50 हजार सॅलरीचं ऑफर लेटर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट घ्यायच्या आधी मिळेल. म्हणजे काय की मी आयआयटी जेईईची तयारी का करायची आहे तर मला ऍटलीस्ट मेन तरी पास करून ऍडव्हान्स काय करायचं, ऍडव्हान्स नाही आहे मला रेटेड कॉलेज तरी मिळेल. हे झालं इंजिनिअरिंग संदर्भात. आता दुसरं आहे बायोलॉजी.